सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रणित तिघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला. सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळं जनता विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट इथं तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला. या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपले विचार मांडले. आज महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुख खोलून घ्या ठिकाणी बसलेलं आहे. हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा, साखर बघा, ही संसार उपयोग ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. या चिखलफेक आंदोलनात महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेविका प्रवीण इनामदार, भीमाशंकर टेकाळे, अंबादास करगुळे, दत्तू बंदपट्टे, जुबेर कुरेशी, उमेश सुरते, उदयशंकर चाकोते, हणमंतू सायबोळू, नागनाथ कदम, केशव इंगळे, हेमा चिंचोळकर, सुशीला बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, प्रवीण वाले, सागर उबाळे, संजय गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, वशिष्ठ सोनकांबळे, रुपेश गायकवाड, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, नागेश मॅकल, कुणाल घोडके, सुभाष वाघमारे, रुस्तम कंपल्ली, राजेश झंपले, दाऊद नदाफ, सिद्राम अट्टेलूर, नागेश मेहत्रे, रमेश जाधव, राहुल वर्दा, श्रीशैल रणधीरे, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, सुमन जाधव, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, सलीमा शेख, शोभा बोबे, संध्या काळे, चंदा काळे, मुमताज शेख, रेखा भिनेकर, विजयालक्ष्मी झाकणे, रफिक चकोले, एजाज बागवान, चंद्रकांत टिक्के, इरफान शेख, संजय बोराडे, मोहसिन फुलारी, बाळासाहेब डुबे पाटील, मल्लीनाथ सोलापुरे, श्रीकांत दासरी, भीमराव गोदसुर्वे, रफिक रामपुरे, अशफाक बेलिफ, सूरज कांबळे, शशिकांत जाधव, रविकांत कल्याणकर, अजय सगुरे, मुश्ताक लालकोट, प्रभाकर जैन जांगडे, धनलक्ष्मी देशपांडे, शमीन पटेल, मुमताज पटेल यांनी सहभाग घेतला.